बातमी निलेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याची महाराष्ट्रात मोठी दंगल घडवण्याचा कट रचला जातोय. भाजपा नेते निलेश राणेंनी हे धक्कादायक दावा केलेला आहे. मालवणनंतर रत्नागिरीमध्येही मावळ्यांच्या पुतळ्यांची विटंबना झाली आहे. मारुती मंदिराजवळ हिंदू समाजानं त्या ठिकाणी जमा होत या सगळ्याचा आढावा घेतलाय. निलेश राणेंनी हे आवाहन केलंय, महाराष्ट्रात मोठी दंगल घडवण्याचा प्रयत्न असल्याचं निलेश राणे यांनी म्हटलंय. धक्कादायक दावा भाजप नेते निलेश राणे यांनी केलाय. महाराष्ट्रामध्ये मोठी दंगल घडवण्याचा कट रचला जातोय. मालवण नंतर रत्नागिरीमध्ये रविवार रात्री मारुती मंदिराजवळ अशा पद्धतीनं एक प्रयत्न झाला. बघूया हे नक्की काय घडतंय. निलेश राणेंचा धक्कादायक दावा समोर येतोय. महाराष्ट्रामध्ये मोठी दंगल घडवण्याचा कट रचला जातोय. मालवणनंतर रत्नागिरीत रविवारी रात्री मारुती मंदिराजवळ मावळ्यांच्या पुतळ्यांची विटंबना करण्यात आली असंही निलेश राणेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. या घटना फार विचार करून आणि नियोजन पद्धतीनं केलेल्या गेलेल्या आहेत असंही निलेश राणे म्हणतायत. हिंदू समाजानं आता मागे हटायचं नाही, याचा बंदोबस्त आता लवकरच करावाच लागेल असंही निलेश राणे म्हणताय. आपणही सगळ्यांनी तिथे जमायचं असंही त्यांनी म्हटलं.